नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत आहे। आंतरराष्ट्रीय संस्था रॉटरी क्लब पुणे नगर रोडच्या अध्यक्षपदी नवनाथ निश्चित व सचिवपदी डॉक्टर वैशाली गुंजाळ यांची निवड। खांदवे नगर येथे झालेला पदग्रहण समारंभ मध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव व बोर्ड डायरेक्टर पदांची घोषणा करण्यात आली। पुणेकर माझाने कार्यक्रमाचा घेतला आढावा। रोटरी क्लब पुणे नगर रोडचा जो आहे तो झाला। नवनियुक्त अध्यक्ष माझे स्नेही श्री नवनाथ निश्चित, त्यांची टीम, मावळते अध्यक्ष डॉक्टर भोसुरे, या कार्याचा जे आपण आढावा बघितला तर या परिसरामध्ये रोटरी क्लब उत्तमरित्या काम करते। आणि जसं मी म्हटलं की आरोग्य, शिक्षण, कुटुंब कल्याण याच्यावर आता सगळ्यांनी भर देणं गरजेचं आहे, विशेषतः आपलं आरोग्य, कारण शरीर ही संपत्ती आहे। कोरोनाच्या काळावधीमध्ये दाखवून दिलं की आपण या सगळ्या नियमांचं पालन करणं, मी खरं सगळ्यात मोठं या वर्षीच्या क्लबचं चॅलेंज जी आहे ती आहे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्यामध्ये पोलीस प्रशासनाला मदत करणं। आम्ही नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्पेशल पोलीस ऑफिसर्स नियुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त महोदयांना विनंती करत आहोत। काही लिस्ट पाठवलेली आहे। रोटरीचेही सदस्य जे ॲक्टिव्ह आहेत त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करून घेता येऊ शकतं। त्याच्याबरोबर आरोग्य सेतू ॲप जी आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे। दीक्षा ॲप जो आहे, जो करोनाचं प्रशिक्षण दिलं जातं त्याचा वापर करणं गरजेचं आहे। आणि हे करत असताना रोटरी क्लब मोठ्या प्रमाणात विविध कल्याणकारी उपक्रम जे आहेत ते आयोजित करत आहे, खास करून वृक्षारोपण जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं जातं, जाणीव जागृतीचं काम केलं जातं, आरोग्य शिबिरं घेतली जातात। पण यावेळेला मला असं वाटतं की जे बेरोजगार आहेत, खेड्यापाड्यातनं येणारे, महाराष्ट्रातले पुण्याकडे रोजगाराचं शहर म्हणून बघितलं जातं, मुंबईकडे रोजगाराचं शहर म्हणून बघितलं जातं, तर हे आपल्याकडे एक चॅलेंज आहे की पुण्यामध्ये 5,000 मोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये 50% कामगारांची संख्या कमी झाली, पण यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रोटरी क्लबनी जर केलं तर म्हणजे आता तर आपल्याला माहिती आहे आपण झूम ॲपद्वारे, वेगवेगळ्या ॲपद्वारे डिजिटली पण त्यांना पोहोचवू शकतो। आणि असं केलं आणि आपण जर दुवा बनलं कारखाना आणि बेरोजगाराचा तर याच्यापेक्षा उत्तम काम कुठलं नाही। प्रत्येकाला रोटी मिळाली पाहिजे, त्याला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे आणि आर्थिक उन्नती जी आहे हे करण्यावर जर आपण भर दिला तर मला वाटतं उत्तमरित्या काम होऊ शकेल। स्किल इंडिया असा मोठा भारत सरकारचा प्रोग्राम आहे। नेहरू युवा केंद्र सगळ्या मंत्रालयामध्ये एक मोठा पार्टनर आहे याच्यामध्ये, स्किल इंडियामध्ये। तर मला वाटतं ह्याचं काम आपण चांगलं करण्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो। समजा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंटपदी माझी निवड केल्याबद्दल मी माझे सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळं आपण जास्तीत जास्त मेडिकल कॅम्प असेल, गोरगरीब शेतमजूर, बेघर यांना अन्नधान्य पुरवठा असेल, रेशन किट असेल, मास्क वाटप असेल, आर्सेनिक आल्बम 30 यासारखे मेडिसिन असेल, यासारखी मेडिसिन आपण आर्सेनिक आल्बम जवळजवळ 10,000 लोकांना वाटण्याचा मानस आम्ही रोटरी क्लब पुणे नगर रोडच्या माध्यमातून केलेला आहे। आणि जवळजवळ
500 लोकांना रेशनिंग किट आम्ही वाटणार आहोत, तसेच 1000 लोकांना मास्क वाटण्याचा कार्यक्रम घेणार आहोत। तसेच लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून मास्क वापरण्यासाठी, तसेच हात कसे धुवावे कारण की कोरोना हा जास्तीत जास्त हातापासून पसरतो, तर याची जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही रोटरी क्लब पुणे नगर रोडच्या माध्यमातून घेणार आहोत। जी मला संधी दिली तिचं नक्कीच मी सोनं केल्याबगैर राहणार नाही याची मला खात्री आहे। धन्यवाद। गुड इवनिंग। आय एम रिअली ऑनर्ड टू हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू अटेंड दिस ऑफिस बेअरर्स प्रोग्रॅम। अँड रोटरी इज नॉट अ न्यू थिंग। देर इज नो बडी हू डझंट नो वॉट रोटरी क्लब डज। इट्स वर्किंग ऑन अ ग्लोबल लेवल and in India also it is spread to very far and wide, even to rural, tribal and remote areas. So I would like to wish Mr. Navnath Nishit, the new president of the Rotary Club of Pune Nagar Road, all the best in his endeavors, and I'm sure that he will do a very good job. Thank you. पुणे नगर रोड रोटरी क्लबच्या वतीनं नवनिर्वाचित असलेले आमचे मित्र नवनाथजी निश्चित यांची प्रेसिडेंट म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे। त्याचबरोबर मागच्या वर्षी आम्हाला ज्यांचं सहकार्य लागलं, ज्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचं मार्गदर्शन लागलं, ते डॉक्टर मिलिंद भोसुरेजी ह्यांचंही खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य रोटरी क्लबच्या माध्यमातून झालं। हे सगळं काम करत असताना या कोरोनाच्या काळामध्ये मागील 5 महिन्यापासून आम्ही विविध प्रकारचे कार्य या ठिकाणी केलेलं आहे। मग वुमन एम्पॉवरमेंट असेल, त्याचबरोबर शिक्षणाचे विषय असतील, आरोग्याचे विषय असतील, आणि आताचा रिसेंटली जो आता लोकांच्या बाबतीत जो आरोग्याचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, त्या बाबतीत लोकांना सॅनिटायझर वाटपचा विषय आहे, त्याचबरोबर मास्क आपण त्या ठिकाणी वाटप करतो आहे। अनेक गोरगरीब वंचित जे लोकं होते ज्यांच्यापर्यंत ज्यांचं पोट हातावर होतं पण लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यापर्यंत पोहोचता नाही आलं किंवा आर्थिक त्यांचं उत्पन्न थांबलं होतं, अशा लोकांच्या घरापर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम त्या किट्सच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलं। खऱ्या अर्थानं हे काम करत असताना कुठले एक सामाजिक बांधिलकी आणि समाजाचं ऋण आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून, आणि रोटरी क्लब हा इंटरनॅशनल लेवलवरचं जे काही त्यांचं कार्य आहे ही एक भावना, जागतिक संकट ज्यावेळी आलं त्यावेळी रोटरी जगामध्ये काम करते तर आपण आपल्या गावामध्ये तरी काम केलं पाहिजे, ही भावना आम्हाला त्या ठिकाणी निर्माण होऊन प्रेरणा मिळते। अशा रोटरी क्लबच्या माध्यमातून काम आम्ही सर्वजण करत आहोत। येणाऱ्या काळात वर्षभरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आमचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट नवनाथजी निश्चित यांनी आयोजित केलेले आहेत, त्या आराखड्यानुसार तंतोतंत कार्यक्रम आम्ही या वर्षभरामध्ये राबू, त्यासाठी आमच्या सर्वांना त्यांना सर्वांना शुभेच्छा आहेत। सर्वप्रथम भोसरे साहेब आमचे मित्र नवनीत साहेब, तर त्यांचं मनापासून आभार मानतो कारण मी गेले 8 वर्षापासून समाजसेवा करतो, देशसेवा करतो, कमीत कमी 1.5 ते 2 लाख माझी गाडी पळाली मित्रांनो पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, पण ते म्हणते दॅट इज अ गॉड प्लॅन। हे मला माहीत नव्हतं का रोटरी क्लबनं पण असे चांगले उपक्रम राबवले जातात, तिथून लोकांचा मानसन्मान केला जातो। ॲक्च्युली भारतामध्ये म्हणा किंवा पूर्ण जगामध्ये म्हणा सैनिकाचा मानसन्मान केला जात नाही, हे मला मी 8 वर्षापासून सुसलदरपणे बघतो, पण ह्या रोटरी क्लबमधून माझ्या हाती एक थोडक्यात एक मोठे काय म्हणतात ना त्याला सोन्याची संधी मला भेटली मित्रांनो, कारण कुठेतरी मला वाटलं का आपण जे काम आत्ता पण 8 वर्ष जे केलं, कोणतीला मारपीट फौजीना झाली, काही शेतकऱ्यांचे मालाचे प्रॉब्लेम झाले, जसे रोटरी क्लब खरंच मला आनंद आज वाटला जिंदगीमध्ये, आपण जे काय 8 वर्ष जे काम केलं XYZ, जसं मी आता कोरोना युद्धामध्ये पाबळ पोलीस स्टेशनला सध्या हेल्प करतो, आणि ह्या कोरोना युद्धामध्ये कमी कमी मी पण 5 ते 6 हजार किट वाटले, सॅनिटायझर वाटलं आणि सगळं काय वाटलं ते सगळं स्वतःच्या खर्चानं। आज मी नगरचे 2 कार्यक्रम अटेंड करून आलो, पण किंवा हे रोटरी क्लबसाठी मी तिथे कार्यक्रम सोडून दिला आज, आणि खास इथं मी ह्यासाठी आलो। मला खूप आनंद झाला ही गोष्ट ऐकून, ते म्हणतात ना जन्मायो गरिबापोटी कार्य करावे मोठे मोठे, अण्णा हजारे साहेब नेहमी म्हणतात मोठा नोकर बनण्यापेक्षा छोटा मालक बना, ही एक सगळ्यात आनंदाची गोष्ट झाली। म्हणून जिंदगीत मी ठरवलं रिटायरनंतर जॉब न करता लोकांना रोजगार मिळवून द्यायचा, आणि लोक इज्जत करू किंवा नाही करू पण आपण लोकांची इज्जत करायची, कारण एक ना एक दिवस तरी देव आपल्याला इज्जत करायला होणार। आणि जसं प्रकारे म्हणा रोटरी क्लब पुणे नगर हायवेला मला एक थोडक्यात एक सुवर्णसंधी एक सोनं दिलं। तुम्ही कर माझा
यांच्या टीमचे सहर्ष स्वागत करतो आहे. आज ते आमच्या रोटरीच्या पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त आज उपस्थित राहिले आहेत. त्यांचं प्रथमतः सर्व मी आभार व्यक्त करतो. मी डॉक्टर मिलिंद भोसुरे. मी 2019-20 प्रेसिडेंट. या प्रेसिडेंट या नात्याने गेल्या वर्षभरामध्ये मी आमचं रोटरीचं जे इयर आहे ते 1 जुलैला सुरू होतं. 1 जुलै 2019 ते 30 जून 2020 असं हे रोटरीचं वर्ष होतं. आणि अशा ह्या रोटरीच्या वर्षामध्ये पहिल्या म्हणजे मार्चपर्यंतचं जे काम आहे इतकं धडाडीने झालं. तर त्याच्यामध्ये नगर रोडच्या ट्रॅफिक जॅमचा प्रश्न असेल, ट्री प्लांटेशनचा असेल, आयस क्लब करण्याचा असेल, शाटी स्कूलचा प्रोजेक्ट असेल, अनाथ मुलांना मदत करण्याचा प्रोग्राम असेल, लिटरसीचा असेल, स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम असेल, अशा विविध अशा प्रोग्राममधून आम्ही रोटरी क्लबच्या नगर पुणे नगर रोडच्या माध्यमातून आम्ही हे कार्य केले आहे. मार्च 2020 पासून जे आपल्याला करोनाचं संकट आज आपल्या पुढे आलं त्या करोनाच्या संकटातसुद्धा सुरुवातीला आम्ही मास्क वाटप केलं, सॅनिटायझर वाटप केलं, ग्रॉसरी देण्याचं काम हे गोरगरीब बांधवांना केलं. तसेच जे परगावातील लोक होते त्यांनाही गरीब लोकांना आम्ही धान्य वाटप आणि याचं वाटप केलं. सरकारतर्फे की ब्लड डोनेशनची जी गरज आहे ती ब्लड डोनेशनची गरज ओळखता 2 एप्रिल 2020 रोजी एवढ्या ह्या करोनाच्या संकटामध्ये सुद्धा आम्ही वडनेर येथे ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आणि त्या ब्लड डोनेशन कॅम्पला 210 बाटल्यांचं आयोजन तिथे ससून रुग्णालयातर्फे केलं. 2 समाज बांधिलकेचा वसा आम्ही आज आमच्या हातात घेतलेला आहे आणि तो वसा पूर्ण करण्यासाठी अशा करोनाच्या संकट काळातसुद्धा एक योद्धा म्हणून आम्ही सहकार्य करत आहोत. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला नक्कीच हे कोरोनाचं संकट हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आपण ते हद्दपार करू आणि रोटरीच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य प्रोजेक्टच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आणि सर्व समाजासाठी करण्याची एक बांधिलकी ठेवू.